हिंगनघाट यहां बीजेपी की ओर से विरोध प्रदर्शन करते हुए जितेंद्र अवार्ड का निषेध किया गया। अवार्ड के प्रतीकात्मक प्रतिमा को जूते मारते हुए आंदोलन किया गया। विधायक समीर कुनावार के नेतृत्व में हुए आंदोलन में बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हुए थे। महार में मनुस्मृति के दाह कार्यक्रम में डॉक्टर बाबा साहेब की प्रतिमा को फाड़कर अपमान किया गया। बीजेपी ने इस घटना की निंदा करते हुए आरोप लगाया है कि एनसीपी नेता जितेंद्र अवार्ड ने बाबा साहेब अम्बेडकर की छवि का अपमान किया है। इस मौके पर जितेंद्र अवार्ड की प्रतिमा को जूते मारकर आंदोलन किया गया। विधायक समीर कुनावार ने जितेंद्र अवार्ड का बोलता धनी शरद पवार होने की आलोचना की है और चेतावनी दी है कि भविष्य में जितेंद्र अवार्ड को हिंगनघाट में पैर रखने की अनुमति नहीं दी जाएगी। विठोबा चौक से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक तक मोर्चा निकाला गया और विरोध प्रदर्शन किया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक पर पहुंचकर कार्यकर्ताओं ने जितेंद्र अवार्ड की तस्वीर पर जूते मारकर विरोध प्रदर्शन किया और साथ ही जितेंद्र अवार्ड के खिलाफ नारे भी लगाए गए। विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता और पदाधिकारी शामिल हुए। जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टी आरपीआय आठवले गट आणि आमचे मित्र पक्ष यांच्या वतीने सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही आज महामानवाच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि भविष्यात कधी जितेंद्र अवार्ड जर हिंगणघाटमध्ये आला तर नक्की आम्ही त्याची गाडी अडवणार, त्याला हिंगणघाटमध्ये पाय देऊ देणार नाही आणि त्याला जाब विचारणार, हे गोष्ट मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो। वारंवार महापुरुषाचा अपमान करणार हे काय काय कोणती म्हणजे याला काय म्हणायचं? आता परवाच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकामध्ये संविधान बदलणार म्हणून त्यांनी आरोप केलेले आहे आणि आता खरा चेहरा जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा समोर येत आहे आणि म्हणून मी आता निषेध करतो आणि म्हणून आज आमच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे। शरद पवार यांच्यासोबतच मित्रपक्ष गप्पा आहेत, यावर काय? ते याच्या पहिले गप्प होते, जितेंद्र आव्हाडाला पुढे करायचं आणि पवार साहेबांनी ते बोलायचं असं त्याच्यातून दिसत आहे। जर शरद पवार साहेबांना ते जर मान्य नसेल तर शरद पवार साहेबांनी पुढे येऊन त्या संदर्भामध्ये खंडन करायला पाहिजे, बोलायला पाहिजे। ते वारंवार आतापर्यंत केलेल्या घटनेवर बोलत नाही, याचा अर्थ बोलविता धनी पवार साहेब आहे का, हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येळकर की रिपोर्ट।